जेईई या प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा. 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू. संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69. पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ. खरं तर रवींद्र पाठक हे शिवसेनेचे सुद्धा यावेळी आमदार होते गेले 5 वर्षे, पण आम्हीच त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून दूर ठेवलं होतं. आता त्यांना पक्षवाढीसाठी या जिल्ह्यामध्ये येतात, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु त्यांना शुभेच्छा की त्यांच्यावर काम करताना आता शिंदे गटात गेलेले कार्यकर्तेसुद्धा माझे सहकारी आहेत. त्यांना मी एवढंच त्यांना सल्ला देईन की याआधी रवींद्र फटकांबरोबर काम केलेले रावजी वणजू, सुदन बांदिवडेकर यांचा इतिहास तपासावा आणि त्यांच्यावर काम करावं, एवढीच माझी त्यांना सूचना आहे. तीनही आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे असतील अशी घोषणा काल शिवसेनेच्या मेळाव्यात झाली. रवींद्र फटक यांनी भाजप काही पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेतल्या जात नाही सहकारी पक्षांकडून. तर रवींद्र फटक यांनी असं वक्तव्य केलं की तुम्ही तुमची ताकद वाढवा, तुमची दखल घ्यावी लागेल. या संपूर्ण रवींद्र फटक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या खंत या संदर्भात आपण कसं पाहता? खरं तर हा पक्ष हा भाजपचे बी टीम आहे आणि ह्यांना कोण विचारत नाही हे, आणि त्यांना आज जनाधार नाही जनतेचा, त्यामुळे ते प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. परंतु ह्यांना भाजपसुद्धा एकही सीट देणार नाहीत आणि त्यांच्याकडे विधानसभेचे सोडाच नगरपालिका जिल्हा परिषदसुद्धा ह्यांना सीट मिळणार नाहीत. कालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून त्यांना कळलं असेल की भाजपने त्यांना किती जागेत सोबत घेतलं, जिल्ह्यामध्ये कोणावर युती केली, आणि त्यामुळे ह्यांचं अस्तित्व राजकीय नाहीत. फक्त हे शिवसेनेला विरोध करण्यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना विरोध करण्यासाठी आणि काहीतरी सत्ता असल्यामुळे सत्तेतनं काहीतरी फायदा होईल यासाठी काही मंडळी एकत्र आले आहेत आणि त्यामुळे हे अशा या ठिकाणी करत आहेत. ते आता आले, याआधीसुद्धा काही लोक आलेले आहेत खासदार होण्यासाठी, ते आता 6 महिने आलेच नाहीत, तसे हे 6 महिने येणार नाहीत याची मला खात्री आहे. साहेब, याही पुढे राणेविरुद्ध नाही तो आजपर्यंत चांगला जिल्ह्यात पाहायला भेटला, तोच पाहायला भेटेल की भविष्यात पुन्हा एकत्र बसलेलं सुद्धा पाहायला? आम्ही काही लोक, मात्र आपल्याला माहिती असेल की याच जिल्ह्यातील काही लोक राणेंना विरोध केला आणि राणेंबरोबर एकत्र बसलेले आहेत. राणेंनीसुद्धा काही लोकांना विरोध केला, काही लोकांनी एकमेकाच्या मुलांना हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तीच लोकं आज एकत्र बसत आहेत. काही केसरकरांनीसुद्धा आरोप केले की माझ्या मुलीवर राणेंनी मारेकरी पाठवले होते, तीच लोक आज एकत्र बसत आहेत. परंतु मी अशातला नाही आहे. सत्तेसाठी राजकारणासाठी सत्ता याची आम्हाला गरज नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या जिल्ह्यातल्या जनतेचा जो दहशतवादाला विरोध आहे, एका व्यक्तीला विरोध नाही किंवा एका व्यक्तीचा विरोध थांबला म्हणून दहशतवाद थांबणार नाही, तर त्या प्रवृत्तीला आमच्या सगळ्यांचा विरोध आहे आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढाई करत राहणार. दीपक केसरकर यांनी काल एक भाषणादरम्यान असं मेळाव्याच्या वेळी वक्तव्य केलं की त्यांनी विधान भवनातल्या जो नमस्काराचा प्रकार घडला उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना, त्याचा संदर्भ होते असं एक उल्लेख केला की आदित्य ठाकरेंची लायकी नाही असं वक्तव्य त्यांनी केलं, तर त्या संदर्भात आपली आमदार त्या पक्षाची भूमिका काय? खरं तर आदित्य ठाकरेंच्या आधी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघू शकता की केसरकर कसे आदित्य ठाकरेंच्या मागणं फिरत होते किंवा आदित्य ठाकरेंना केसरकरांनी काय सन्मान देत होते हे सगळं आपण आधी वर्षभर पाहिलं. आता सत्तेचं बदललं आहे, या आधीसुद्धा शरद पवारांनासुद्धा काय म्हणत होते, आज अजित पवारांना काय म्हणत होते, आता अजित पवारांना काय म्हणत आहेत, हे सगळ्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे मी त्या संदर्भात जास्त बोलणार नाही. शिवसेना पक्ष वाढवला कसं बघता? शिवसेनेचे लक्ष देत नव्हते पक्ष वाढवण्यासाठी असं म्हणणं. खरं तर शिवसेना ही कोणची प्रॉपर्टी, कोणी या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढली नाही. अनेक लोकांनी, शिवसैनिकांनी रक्त या ठिकाणी सांडवलं आहे, अनेक लोकांनी आपले घरदार संसार उद्ध्वस्त केलेत आणि त्यानंतर या जिल्ह्यातली शिवसेना वाढली. आज शिवसेना वाढणारे अनेक लोक आहेत आणि अनेक जण वेगवेगळ्या पक्षात गेले, परंतु अशी काही मंडळी असतात की जी पक्षावरच एखादा पक्ष वाढत असतात, पैशावरच एखादा पक्ष वाढत असतात किंवा पैशावरच समोरच्याची तुलना करत असतात. आणि त्यातला हा प्रकार आहे की मी पैसे दिलेत म्हणून तुम्ही मला पद दिलं, मी पैसे दिले म्हणून तुम्ही मला मतं दिलीत, मी पैसे दिलेत म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी आहेत, अशी ही प्रवृत्ती आहे. परंतु या जिल्ह्याच्या कणाकणामध्ये शिवसेना आहे आणि निश्चितपणे सामान्य लोकांनी जेव्हा घाम गाळला, सामान्य शिवसैनिकांनी जेव्हा रक्त सांडलं, तेव्हा ही शिवसेना उभी राहिली. आणि त्यामुळे केसरकरांनी खरं तर मतदारांचा आणि आमच्यासारख्या शिवसैनिकांचा अपमान केला आहे की आमचे त्यांच्या पैशातनं शिवसेना वाढली किंवा त्यांच्या पैशातनं त्यांना निवडून दिलं
आहे असा त्यांचा बोलण्याचा रोग असेल तर तो मतदारांचा आणि आमचा अपमान असेल. केसरकरांनी काल असंही म्हटलं की आदित्य ठाकरेंना बालपणापासूनच खोक्यांशी खेळण्याची सवय आहे, अशा प्रकारे शब्दांनी टीका केली आहे. नाही नाही, ते आता आदित्य ठाकरेंवर टीका करतात. आदित्य ठाकरे त्यांना काय किंमत देतात हे आपण विधानभवनामध्ये या ठिकाणी बघितलं आहे. आणि आदित्य ठाकरे आता हे राज्याचे नेतृत्व या ठिकाणी करत आहेत, शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी लोकांसमोर येत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी काय बोलावं आणि त्यांनी काय करावं एवढं केसरकर सांगतील खरं तर हे करत नाही. कारण गेल्या 8 महिन्यामध्ये केसरकरांनी पहिला मेळावा काल सावंतवाडीत घेतला आणि त्यामुळे जिल्ह्यात आपलं अस्तित्व काय, आपल्या मतासह आपलं अस्तित्व काय हे त्यांनी बघावं आणि पुढे जावं. 5 वर्ष याआधीसुद्धा मंत्री केसरकर राहिले आणि खरं तर केसरकर कालच्या भाषणात केसरकर सांगितलं की महाविकास आघाडीचा पर्याय आम्हाला मान्य नव्हता. खरं तर या सांगणाऱ्यामध्ये उदय सामंत केसरकर पुढे होते का, तर गेल्यावेळी महाविकास आघाडी जेव्हा शिवसेना भाजप सरकार होतं तेव्हा काही लोकांना मंत्रिपदं मिळाली नव्हती, काही लोकांना कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली नव्हती, म्हणून हीच लोकं सांगतात. किंवा काही लोकांच्या माझ्या विरोधात भाजपने बंडखोर उमेदवार केला होता, केसरकरांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बंडखोर उमेदवार राहिले होते, केसरकरांच्या विरोधात भाजपच्या गोव्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक लोकांनी काम केलं होतं. त्यामुळे केसरकरांचा विरोध होता पहिला की भाजपवर युती करू नका म्हणून. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानंतर ही काय भूमिका असेल तर ती त्यांचा प्रश्न आहे. परंतु जी काय आमची भूमिका आहे ती मात्र आमची भूमिका आम्ही स्पष्ट उद्धवजी आदित्य सांगत आहेत आणि त्याप्रमाणे आमची भूमिका आहे ती योग्य भूमिका आहे. आम्ही ती लोकांसमोर जाऊ, लोक त्याचा निश्चित विचार करतील.